यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा. नमस्कार, मी जयेश. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्वांचे मनपूर्वक स्वागत. प्रथम एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर. कोरोनापासून बचावासाठी मेडिकल असोसिएशनचे मार्गदर्शन शिबिर. परदेशात थैमान घातलेला कोरोना या संसर्गजन्य आजारासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शन निर्देशनासंदर्भात पालिकेत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलंय. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या संक्रमणाच्या धास्तीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्यात कोरोना होण्याची शक्यता कमी जरी असली तरी देखील कोरोनाचे संक्रमण होऊच नये याकरिता प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शासनाच्या दिलेल्या सूचनांसंदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वसंत जमदडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार प्रशांत पाटील, पालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा अधिक यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी श्रीरामपूर मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून शहरातील डॉक्टरांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वसंत जमदडे यांनी कोरोना संदर्भात विस्तृत स्वरूपात माहिती दिली. श्रीरामपूर शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या कोरोना या आजाराविषयी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जी माहिती येत आहे ती माहिती सत्य असून त्याविषयी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. आज शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक यांच्या उपस्थितीमध्ये माननीय तहसीलदार यांच्या समवेत शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना शासनाच्या मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना त्यांनी पाळाव्यात आणि समाजामध्ये या आजाराविषयीचे जे काही गैरसमज आहेत ते आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण त्यांना देऊन टाळावेत अशी मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आणि विनंती देखील करतो. आपण कोरोना हा व्हायरस जो आहे तो विषाणूंमुळं होणारा आजार आहे. त्याची लक्षणं आणि चिन्ह जी असतात ती सर्वसामान्यच इतर सर्दी, पडसं, खोकला, ताप येणे, जर का त्याच्यावर वेळेत उपचार केला नाही तर त्याची तीव्रता वाढणे, निमोनियासारख्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होणे ही असतात. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की सर्दी, पडसं, खोकला हा जो आजार आहे हा एक ज्या रुग्णाला हा आजार झालेला आहे त्याच्या संपर्कात आल्यामुळे होतो. त्यामुळे आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. त्याचबरोबर जर का सर्दी, पडसा, खोकला अशा प्रकारचा रुग्ण असेल तर त्याच्या संपर्कात येऊ नये. अशा प्रकारची मला असं वाटतं उपाययोजना जर केली आपण तर मला असं वाटतं की हे आजार पसरत नाही. त्याचबरोबर आपण गर्दीच्या ठिकाणी आणि एखाद्या ठिकाणी जाणं आपल्याला अपरिहार्य आहे तर आपण मास्कचा वापर करावा, हस्तांदोलन करू नये, म्हणजे एकमेकांच्या हातात हात घेऊ नये, जेणेकरून जो काही ज्याला या बाधा झालेली आहे या विषाणूंची, कोरोना नाही परंतु सर्दी, पडसं, खोकलं हा जो काही आजार जो आहे तोही विषाणूमुळेच होतो, तर ती देखील विषाणू या माणसाच्या श्वासामधून बाहेर पडत असतात, त्यामुळे ती हातावर असतात, ज्या भागाला त्याने टच केलेला आहे त्याच्यावर पण देखील असू शकतात. म्हणून अशा ठिकाणी आपला जर काही स्पर्श झाला तर तो आजार आपल्याला होण्याची शक्यता असते. म्हणून आपण ही देखील काळजी घेतली पाहिजे. तसेच नागरिकांनी शक्यता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. दिवसातून 5 ते 6 वेळा स्वच्छ हात धुवावेत. प्रवास करताना तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास मास्कचा वापर करावा. सर्दी, खोकला यासारखे व्हायरल इन्फेक्शन झाल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन पालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा अधिक यांनी शहरवासियांना केले आहे. आज नगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी आपण आज शहरातल्या सर्व डॉक्टरांना बोलवून आणि पत्रकार बंधूंना बोलवून करोनाविषयी माहितीस्पद एक उपक्रम हाती घेतला आहे आणि नागरिकांना मी आवाहन करते आहे की त्यांनी जे मला डॉक्टरांच्या बोलण्यातून, चर्चेतून जे अनुभव अनुभवलं मी
ते असं की आपण गर्दीचे ठिकाणं टाळावे, आपली स्वतःची स्वच्छता पाळावी, एकमेकांना पासून जर कोणी आजार असेल तर त्यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवून त्यांच्याशी बोलावं आणि शक्यतो गर्दी टाळावी हे त्यांनी म्हणजे तहसीलदार साहेब असतील, डॉक्टर असतील, सगळ्यांनी तेच आवाहन केलेलं आहे. तोंडावरती जमल्यास मास्क लावावं, सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा, हात स्वच्छ धुवून मगच आपण जेवण करावं. कुणाच्या रुग्णांच्या चुकून हात बीत लागला तर पुन्हा एकदा साबणाने 3 ते 5 मिनिट चांगले हात असे घासून स्वच्छ धुवूनच मग पुढचं आपण काम करू शकता. आणि सगळून सुखरूप राहावे, आपल्या शरीराला हे असलं धोका किंवा संकट येऊ नये. रामनवमी आणि उरुसच्या पार्श्वभूमीवरती मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण काळजी घ्यावी आणि सगळ्यांना कुणालाही जर आपल्याला आढळलं कुणी रुग्ण किंवा स्वतःला जरी खोकला किंवा सर्दी झाली तर डॉक्टरांकडे लगेच जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून कुठलं जर आपल्यावर संकट येणार असेल तर ते नक्कीच टळेल. सगळ्यांनी काळजी घ्यावी. प्रतिनिधी स्वप्नील सोनार, यश न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता, श्रीरामपूर, अहमदनगर.